पुढील बातमीकडे, सांगलीतील युवकांनी कोरोना रुग्णांसाठी अनोखा रोबोट साकारला आहे. मिरजेतील शासकीय कोरोना रुग्णालयात या रोबोटचा प्रयोग यशस्वी करण्यात आलाय. सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी अनोखा रोबोट बनवण्यात आला असून मिरज शासकीय कोरोना रुग्णालयात या रोबोटचा प्रयोग यशस्वी झालाय. रुग्णास स्पर्श न करता गेली 20 दिवस इथे तत्पर सेवा देणे शक्य होते. कोविड योद्ध्यांसाठी हा रोबोट सुरक्षा कवच ठरलाय. रोबोटच्या सहाय्याने जेवण नाश्ता देण्याबरोबरच रुग्ण आणि डॉक्टर तसेच रुग्ण आणि नातेवाईक यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणं शक्य झालंय. कोरोनाचा झपाट्याने वाढणारा संसर्ग यामुळे सर्वांना खबरदारी घ्यावी लागतेय. सोशल डिस्टन्सिंग राहावं यासाठी लॉकडाऊन करण्यात आलंय. मात्र थेट कोरोनाच्या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेस यांना तर अत्यंत काळजी घ्यावी लागते, कारण हे डॉक्टर आणि नर्सेस त्या रुग्णाच्या जवळ जाऊन त्यांच्यावर उपचार करत असतात. आयसोलेशन वॉर्डमध्ये जाताना अंगावर किट घातलं जातं. हँडग्लोव्ज, N95 मास्क, गॉगल्स घालूनच त्या कक्षात जावे लागते. थेट उपचार करणं किंवा अत्यावश्यक उपचार करण्याबरोबरच त्या रुग्णांना औषधं देणे, जेवण नाश्ता देणे किंवा त्यांच्याबरोबर संवाद साधायचा असेल तर त्यावेळीसुद्धा सर्व किट घालूनच आत जावं लागतं. मात्र आता कोरोना रुग्णसेवेच्या मदतीसाठी रोबोट तयार करण्यात आला आहे. कोरोना रुग्णसेवेमधील अडचणी दूर करण्यासाठी सांगलीतील काही तरुणांनी अथक प्रयत्नांमधून अनोखा टेबल रोबोट साकारलाय. डॉक्टर कर्मचाऱ्यांना रुग्णापासून दूर राहूनही त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांना जेवण आणि नाश्ता देणे या कामी हा रोबोट उपयुक्त ठरत आहे. तसेच रुग्णांना औषधांचा डोस देणेसुद्धा शक्य झालंय. अशा त्यांना सुविधा पुरवणे या रोबोटमुळे शक्य आहे. मिरजेच्या कोविड रुग्णालयात या रोबोटचा प्रयोग यशस्वी झालाय. डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्ण यांच्यात हा रोबोट एक दूत असल्याप्रमाणे काम करीत असल्याने त्याचे नामकरण दूत रोबोट असे करण्यात आलंय. जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या आदेशाने मागील 20 दिवसापासून हा रोबोट मिरज कोविड रुग्णालयात वापरला जात आहे. डॉक्टर, परिचारिका आणि अन्य स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कवच म्हणून हा रोबोट काम करीत आहे. सांगलीतील अक्षय रेवणकर, ऋषभ चौगुले, पूजा काशीद, अभिषेक सुतार, स्वराज चव्हाण, मैत्रीय गोखले या 6 तरुणांनी कोरोना काळात सामाजिक भान जपत प्रशासनाला मदत करणारा रोबोट तयार केलाय. या रोबोटमध्ये 4 ट्रे आहेत, ज्यामध्ये 8 ताटे ठेवता येऊ शकतात. रोबोटच्या दर्शनी बाजूस स्क्रीन बसवण्यात आली आहे. या स्क्रीनद्वारे डॉक्टर, कर्मचारी, रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांशी व्हिडिओ कॉलवर बोलू शकतात. यामध्ये 7 इंची डिस्प्ले आणि दोन्ही बाजूस कॅमेरे बसवलेत. छोट्या जागेतूनही हा रोबोट सहज जाऊ शकतो. एकदा सेवा दिल्यानंतर रोबोट पूर्ण सॅनिटाईज केला जाऊ शकतो. याला 12 व्होल्ट ऑपरेटेड बॅटरी आहे. एकदा चार्ज केल्यानंतर हा रोबोट 30 रुग्णांची दिवसभरातील सर्व सेवा पुरवण्यास सक्षम आहे. कोरोना काळात कोविड रुग्णालयातील डॉक्टर कर्मचाऱ्यांच्या जीवाची एकीकडे घालमेल तर दुसरीकडे रुग्णांना वाटू लागलेली गैरसोयीची भीती अशा दोन्ही गोष्टीवर मार्ग काढत या तरुणांनी दूत रोबोट तयार केला आहे. त्याच्याबरोबरच पेशंटच्या बाजूला जास्तपणे राहून संपर्क कमीत कमी व्हावा या दृष्टिकोनातून विचार करून रोबोची संकल्पना अस्तित्वात आली आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना या बाबीला प्राधान्याने घेतलं आणि या रोबोमुळे आम्ही रुग्णांना आता अर्थात ते सध्या एक दोन वॉर्डातच आहे. यानंतर बाकीच्या वॉर्डमध्ये पण ते सुरू, सध्या त्याच्यामधल्या काही गोष्टी असतील की आमच्या गरजेप्रमाणे त्याला आम्ही कस्टमाईज करायचा प्रयत्न करतो आहे. आणि रुग्णांना ब्रेकफास्ट, पाणी, जेवण देणे ह्या सेवांपासून रोबोचा वापर आम्ही आता सुरू केलेला आहे आणि तो नंतर बाकीच्या वॉर्डामध्ये सुद्धा हे करण्यात येईल. रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाशी संपर्क साधणं आवश्यक असतं. ते काळजी करतात की आपला रुग्ण कसा आहे. या बाबतीत देखील नियोजन केलं गेलं. या बाबतीत माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबतीमध्ये त्या संपर्काच्या दृष्टिकोनातून दृकश्राव्य माध्यम ज्याला आपण म्हणतो व्हिडिओ कॉलिंग जे आहे ते टॅबच्या माध्यमातून करण्यासाठी ते आम्हाला मदत करतायत. आम्ही ह्या कोरोनाच्या अनुषंगामध्ये एकत्रित येऊन मी आणि माझ्या टीम मेंबर्सने आम्ही 5 जण एकत्रित येऊन आम्ही रोबोट मॅन्युफॅक्चरिंग केला. हा रोबोटचं मॅन्युफॅक्चरिंग करण्याचा मागचा हेतू होता की जे आत्ता परिस्थिती चालू आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये किंवा कोरोनाची जी परिस्थिती युद्ध चालू आहे
तर त्याच्यामध्ये नर्सिंग स्टाफ आणि जे डॉक्टरांना त्रास आणि जो हेक्टिकपणा येतो आहे तो पीपी किट घालून त्यांना कंटिन्युअसली आतमध्ये जावं लागतं आहे. त्यानंतर त्यांना कंटिन्युअसली 4-4, 5-5 तासाच्या ड्युटीज असतात त्या त्यांना कॅरी कराव्या लागतात. प्लस त्यांची लाईफ सेव्हिंग मुवमेंट त्यांना बघावी लागेल तर ती एक रिस्कच आहे त्यांच्यासाठी. तर त्यांना समोर ठेवून तर आम्ही एक त्यांच्यासाठी काहीतरी सेफ्टी मुवमेंट म्हणून आम्ही या रोबो मॅन्युफॅक्चरिंग केला. इथं वर्क ऑफिशियली करतो आहे जो पॉझिटिव्ह वॉर्डमध्ये शिफ्ट झाला आहे. आणि ही आमच्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट आहे की हा महाराष्ट्र आणि सांगली जिल्ह्यामधून हा पहिला प्रयोग सक्सेसफुल झाला आहे. आणि तो आपल्या सर्वांसाठीच एक चांगली बातमी असेल. जिथंही पॉझिटिव्ह वॉर्ड्स असतील तिथं हा रोबोट प्रत्येक ठिकाणी काम करू शकतो आहे. हा रोबोट आता गेले महिना ते 20 ते 25 दिवस झाला तिथं वर्किंगमध्ये आहे. आणि प्रत्येक गोष्टीसाठी जे पीपी किट घालून नर्सिंग स्टाफला आतमध्ये जावं लागत होतं ह्या सगळ्या गोष्टी त्यातून फुलफिल केल्या जातील आणि हा रोबोट काम करतो. श्री वैद्यकीय महाविद्यालय मिरज वेगवेगळ्या प्रकारे नेहमीच असा प्रयत्न करत राहिले की डॉक्टर्स असतील, नर्सिंग स्टाफ असेल, कर्मचारी असतील, यांना कोणत्याही प्रकारे इन्फेक्शन होऊ नये. त्याचाच एक प्रयत्न म्हणून कलेक्टरांच्या आदेशानुसार आज आपल्याकडे रोबोट नवीन प्रकारचा आपण आज वॉर्डमध्ये आपण ठेवत आहोत, जेणेकरून कुणालाही इन्फेक्शन होणार नाही. व आपल्याला सांगण्याची एक गोष्ट अशी आहे की आजपर्यंत एकासुद्धा हेल्थ केअर वर्करला आपल्याकडे इन्फेक्शन झालेलं नाही, एक सुदैवाची गोष्ट आहे. व त्याचप्रमाणे पेशंटसाठी आम्ही टी व्ही असो वा पेशंटला इतरांशी बोलण्यासाठी टॅब असो व रिलेटिव्ह यांना जेवण असो अशा वेगवेगळ्या प्रकारे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नेहमीच मदत करत आलेलं आहे व यापुढेही मदत करत राहील.